बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहत असताना खर तर दोनच व्यक्ती मराठी मनावर सातत्याने राज्य करतात. एक पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कारण ज्यांनी आपल्याला कणा दिला, ज्यांनी आपल्याला ताटमानेली लढायला शिकवलं या दोनही व्यक्तिमत्व, आणि मग ह्या व्यक्तिमत्वांना आदर्श मानून खतर काम करत असताना नारायणगाव परिसरात सर्वसामान्य लोकांची सुख दुःखामध्ये सहभागी व्हायचं, सर्वसामान्य लोकांच्या दुःखांना आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने हलकं होईल यासाठी प्रयत्न करायचा, ही भावना खरतर शिवसेनेने दिली. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मला वाटतं शिवसेना नावं त्याच्या जाळी दिलं की छत्रपतींची आठवण ही सातत्याने प्रत्येक शिवसैनिकाला हवी, आणि त्या माध्यमातून शिवसेनासारखं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं काम आपल्या सगळ्या मावळ्यांसारखं काम आपल्या हातून व्हावं, आणि म्हणून खरं तर शिवसेना नाव दिलं. आणि निश्चित स्वरूपात आजची परिस्थिती पाहिली आपण की सगळे पक्ष शिवसेना संपवण्यासाठी काम करत होते, परंतु मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी ज्यावेळेस मागची आपण पाहिलं लोकसभेला किंवा त्याच्या आधीची अडीच वर्ष पाहिली की शिवसेनेच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी घडल्या शिवसेना त्याच्यानंतर उफाळून वर आली. नेते अनेक गेले असतील, परंतु संघटना मात्र सर्वसामान्य सैनिक हा मात्र शिवसेनेबरोबर कायम राहिला, आणि निश्चित स्वरूपात इथून पुढे शिवसेनेचा एकदा चालू होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल खरतर. आणि आम्ही सगळे शिवसैनिक सुद्धा यासाठीच काम करणार आहोत की इथून पुढचा जो काळ असेल तो छत्रपतींच्या नंतर आपल्या शिवसेनेसाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर ही संघटना हे संघटनेचं जाळं सर्वात मोठी संघटना व्हावी यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक किंवा आमची सगळी तरुण मुलं ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होतील निश्चित स्वरूपात होतील, कारण शिवसेने सोडून आजही पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेमध्ये किंवा आजही लोकांचा कौल घेतला तर उद्धव साहेबांना सगळ्यात जास्त पसंती ही शिवसेनेच्या सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने दिली. आणि निश्चित स्वरूपात एवढा उमदा आणि सृजनशील व्यक्ती हा निश्चित स्वरूपात जर आपले मुख्यमंत्री झाले तर एक चांगलं नेतृत्व आणि चांगलं प्रशासन आपल्याला बघायला मिळेल. शिवसेना तालुक्यातली संघटना आज सर्व ताकदीने आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे सत्यशीलदादा शेरकर यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे. आणि तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो की शिवसेना एकदा मैदानात उतरली तुम्ही आणि आता विधानसभेला सुद्धा निश्चित स्वरूपात पाहाल की संघटनेचं काम कसं असतं निश्चित स्वरूपात दिसेल. हे तुम्हाला निकालात लक्षात येईल की संघटनेच्या माध्यमातून किती मोठं होतं. हो हा सांगता सभेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मध्ये आपले खासदार अमोलजी कोल्हे यांच्या माध्यमातून आपली सांगता सभा होती. आपण शिवसेनेवर सातत्याने प्रेम करणारी मंडळी आहे. जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून काही निवडणुकीमध्ये शिवसेने परंतु लोक मात्र उत्स्फूर्तपणे नारायणगाव वारूवारीचे हे शिवसेनेलाच आजपर्यंत मतदान करत आलेत. आणि मला निश्चित स्वरूपात आशा आहे की उद्याच्या सभेला सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या परिसरातली या महाविकास आघाडी आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या सगळ्या
लोकांनी इथे यावं आणि इथून पुढून जो विजयाची नांदी आहे ती उद्या निश्चित स्वरूपात करावी ही आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना विनंती करतो. काही लोक असली बरोबर असली पुढे मागे होत असत नेते मंडळी. मी मगाशी सांगितलं की वरच्या राजकारणात नेते मंडळी एकत्र राहत नाही, परंतु शिवसैनिक मात्र कालही होता आजही आहे आणि तो उद्याही राहणार आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानून काम करणार आहे आम्ही सगळे मंडळी. मग एकमेकांच्या हातात हात घालून सातत्याने काम करतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सगळ्यांनी काम करायचा निर्णय घेतलाय. म्हणून मी आजही सांगतो की नेते मंडळी जरी असले नसले तरी सुद्धा शिवसेना ही कायम असणार आहे. संघटना म्हणून मला वाटतं आज जी काही संघटना आहे, अनेक संघटना उदयास आल्या थांबल्या, फक्त शिवसेना ही कालही होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. तुम्ही सत्यशील शेरकर यांना पाठिंबा द्यायला थोडासा उशीर केला, काही द्विधा मनस्थितीत होते का? द्विधा मनस्थिती म्हणण्यापेक्षा काही प्रश्न होते, काही अडचणी होत्या, त्या पहिल्या मार्ग प्रमाण केल्यात आणि जरी उशीर केला असला तरी तुम्ही नारायणगावचं वातावरण बघताय. आता नारायणगावचा प्रत्येक शिवसैनिक आज झपाट्याने काम करतोय आणि निश्चित स्वरूपात त्या दिवसापासून ज्या वेळेसपासून आम्ही सगळेजण मंडळी काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो. आम्हाला चक्के पंजे जमत नाही, आम्हाला एकाच्या स्टेजवर जायचं आणि दुसऱ्याचं काम करायचं हे पण जमत नाही. आम्ही एकदाच ज्यांना हाती घेतला की आम्ही ते शेवटपर्यंत त्याच माणसाचं काम करत असतो. निश्चित स्वरूपात तुम्हाला नारायणगाव परिसर सुद्धा उजव्या दृष्टीने सत्यशील दादाच्या बरोबर उभा राहिलेला तुम्हाला दिसणार आहे. माननीय बाळासाहेबांची आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि हा दिवस बाळासाहेबांचं पुण्यस्मरण हे आमच्या शिवसैनिकांच्या सतत हृदयामध्ये राहील आणि बाळासाहेबांमुळे सतत आम्हाला महाराष्ट्र धर्म देश धर्म आणि त्यांच्यासाठी घडण्यासाठी सतत उर्मी देणारा हा क्षण आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृती या सत म्हणजे काय प्रेरणादायी ठरलेल्या आहेत असे म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत या स्मृती आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनोमनामध्ये राहणार आहेत. आज स्मृती दिन आहेत, निवडणुका आहेत, काय आपल्याला आज बाळासाहेबांच्या स्मृती आणि त्यांचे विचार ते सतत आम्हाला प्रेरणा देतील आणि याच प्रेरणा शिवसेनेला पुढे नेण्यासाठी मदत करतील आणि आमचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. आणि या महाराष्ट्राच्या सिंहासनावर शिवसेनेचाच भगवा पडकणारे आणि मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे विराजमान होतील ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. प्रथम आज माननीय बाळासाहेब ठाकरेंचं आज पुण्यतिथी दिवस आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रात सैनिकांसाठी उत्साहाचा आणि ताकद देणारा आणि स्फूर्तपणे लढणारा दिवस आहे. जे त्यांनी प्रेरणा दिली शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला, परंतु शिवसेनेकेने महाराष्ट्राच्या शिवसेनेकडून प्रत्येक शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंनी दसऱ्याच्या मेळाव्यात शब्द घेतलाय, तो आमच्याकडून शब्द घेतलाय का जो मला साथ दिली तशी माझ्या उद्धवाला आणि आदित्यला साथ द्या आणि ती साथ आम्ही मरेपर्यंत देण्याचं त्यांना वचन दिलेलं आहे आणि ते वचन पाळण्यासाठी पूर्ण ज्येष्ठ सैनिक आणि त्यांची असणारी संतान आम्ही त्यांना प्रेरणा देतो का लढणारा माणूस एकच होता ते माननीय बाळासाहेब ठाकरे होते आणि त्या प्रेरणेने आम्ही पण आणि आमचे मुलं पण आज त्या भावनेने आज शिवसेनेबरोबर जॉईन आहेत आणि शिवसेनेबरोबर शिवसेनेचं काम करतात. त्याच्यामुळं बाळासाहेबांच्या ज्यावेळेस गाठी भेटी झाल्या मी एक सांगतो मला माझं उदाहरण, ज्यावेळेस मी मातोश्रीवर गेलो आणि साहेबांना मी वाकून ज्यावेळेस पाय पडायला लागलो ते म्हणले मला लगेच वळलं त्यांनीवर मला सांगितलं पाय पडायचं नाही सैनिकाने पाय पडायचं असतं लढायचं असतं. अरे हे माझ्या विचलेली गोष्ट आहे, फक्त साबीरबाई आणि मी हेच होतो आम्ही तिघजण. ज्यावेळेस मला गाठ घालून द्यायला गेले साहेब तर त्यावेळेस मी वाकलो, ज्यावेळेस तर त्यांनी मला ओढलं हे म्हणले लढायचं आहे पाया पडायचं नाही. अरे आजपासून हा
तर त्या साहेबांनी आणि त्याला सांगितलं वा लढो, म्हणजे त्यावेळेस मी लहान होतो, पहिल्यांदा जेव्हा गाठ झाली त्याच्यामुळे अनेक गाठी झाल्या, अनेक त्यांचे घेण्यासारखे, त्यांच्यावर आपली ताकद काय, कुवत काय त्यांच्यावर बोलायची, फक्त त्यांचं ऐकतच होतं आपल्याला, अनेक अनुभव आहे त्यांची. किती वर्षापासून? मी शिवसेनेतून मुंबईत होतो, मुंबईत होतो त्या टायमाला शिवसेनेच होतो. इथं नारंगावमध्ये शिवसेना नव्हती, नारंगावला आलो तिथं काँग्रेस होती, त्याच्यानंतर मग शिवसेना आली आणि शिवसेनेत तेव्हापासून जॉईन झालो, तेव्हापासून आम्ही आणलीच सेना इथं आणि तिथून पुढून आम्ही शिवसेनेतच जॉईन आहे. त्या त्याच्या आवर जरी कोणाला वाटत असाल की बाबा मी काँग्रेसमध्ये होतो, तुम्ही काँग्रेसमध्ये ना इलाजरी होतो त्या टायमाला आणि काँग्रेसमध्ये कारण पण होती काही, त्याच्यामुळे तिथं यावं लागलं आणि बाळासाहेब डांगकर निवडून आणावं लागलं आलाच्यात. तर त्यासाठी मी पूर्वीचाच शिवसैनिक आहे मुंबईचा. माझी शाखा होती मांडवी शाखा कबूत मुसाफिर खाना, तिथं होतो मी. अखंड अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपतीच्या पुण्यभूमीमध्ये आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण किंवा स्मृती दिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते आणि मराठी भाषिकास किंवा मराठी माणसावर होणारा जो अन्याय होता किंवा मुंबई ही आपली हे जाणीव करून देण्याचं काम ज्यांनी केलं असेल तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यांना मनापासून अभिवादन करते. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक जो मतदार आहे, होणाऱ्या राजकारणाची किंवा जी राजकारणाची अवस्था आहे, राजकारणाची माती होताना आपण सगळे बघतोय किंवा राजकारणामध्ये जी उलथापालथ होती तर ती एकच व्यक्ती बदलू शकतो, तो म्हणजे एकच हिरो बदलू शकतो, ते म्हणजे मतदार राजा. आणि प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून ही संधी आपल्याला एवढी संविधानाने मोठी दिली आहे तर मतदानाचा हक्क बजावावा ही हे आव्हान देखील या माध्यमातून करू इच्छिते. धन्यवाद.